अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत रशियाच्या डेनिल मेधवेदेवनं आपलं पहिलं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद पटकावलं आहे काल झालेल्या अंतिम सामन्यात मेद्वेदेवनं अव्वल मानांकित सर्बियाच्या नोक जोकोविचचा सहा चार सहा चार सहा चार असा सरळ सेटमध्ये पराभव हो केला जोकोविचनं यावर्षी विम्बल्डन ऑस्ट्रेलिया खुली आणि फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा जिंकली होती मात्र अमेरिकन खुलीस टेनिस स्पर्धेतल्या पराभवामुळे हो जोकोविचचा आपल्या कारकिर्दीतलं एकविसावं ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम हुकला आहे